नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पालक पुरी। रोज ब्रेकफास्टला काय करायचं हा एक खूप मोठा प्रश्न असतो, तेव्हा पालक पुरी हा एक छान ऑप्शन आहे। तर आपण करूया आता पालक पुरी, आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका। थँक्यू। आता आपण पालक पुरीचं साहित्य बघणार आहोत। पालक पुरीसाठी हा पालक घेतलेला आहे मी। पालक प्रमाण वगैरे काही नाही, अंदाजे घ्यायचा। आता माझी भाजी होऊन जेवढा पालक उरला आहे तेवढा मी घेतलेला आहे पालक पुरीसाठी। तर हा पालक, ह्याच्यातलं एक चमचं जिरं एक टीस्पून, त्यानंतर अंदाजानेच कोथिंबीर घेतलेली आहे, आणि कढीपत्ता, ह्या चार मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। मी मला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे मी घेतल्यात। आणि हे साधारण अर्धा इंच आलं, जर का पुदिना असेल तर ह्याच्यात पुदिना घातलात तरी छान लागतं। आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये घालून वाटायचं आहे आणि ह्याची पेस्ट बनवायची, आणि त्या पेस्टनी आपण गव्हाचं पीठ ह्याच्यात घालून भिजवणार आहोत। हे कच्चंच घ्यायचं आहे, पालक काही ब्लांच करून वगैरे अशी घ्यायची गरज नाही आहे। कच्च्या भाज्या पण पोटात गेलेल्या चांगल्या असतात, तशाही त्या पुरी करताना तळलं जाणार आहे। त्याच्यामुळे हे असंच वाटायचं आणि ह्याच्यात गव्हाचं पीठ भिजवायचं। तर चला आता आपण वाटण वाटूया। आता या वाटीने दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ आणि दोन पळ्या तेल घातलं आहे, आणि आता ही पेस्ट केलेली आहे, ह्याने मी हे पीठ भिजवणार आहे। जर का पेस्ट जास्त झाली असं वाटेल तुम्हाला की पेस्ट राहते आहे, तर अजून ह्याच्यात पीठ ॲड करायला काही हरकत नाही। हे बघा, आता ही पेस्ट घातलेली आहे, आणि आता आपण कसं पुऱ्यांना पीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे पीठ भिजवायचं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, असं हे पीठ भिजवायचं आहे। हे बघा, हा रंग बघा किती छान आलेला आहे। असं हे पुऱ्यांचं आपण नेहमी पीठ भिजवतो, तशाच ह्यानी पीठ भिजवायचं। आणि नंतर आपण जसं चपातीला पुरीला पीठ लावतो तसंच थोडंसं तेल घालून हे पीठ मळायचं। हे बघा, हे थोडंसं मी तेल ॲड केलेलं आहे। आता मी हे मळते, म्हणजे ते हाताचं पीठ सगळं निघून जाईल। आणि हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं, 10-15 मिनटं ठेवलं तरी चालेल, एवढा वेळ झाकून ठेवून द्यायचं, आणि मग पुऱ्या लाटायला घ्यायच्या। आता एक 10 मिनटं झालेली आहेत, आता आपण हे झाकण काढून बघूया। हे बघा, हे पीठ भिजलेलं आहे। आता ह्याचे आपण पुऱ्याला करतो तसे छोटे छोटे गोळे करायचे, आणि पुऱ्या नेहमीच्या करतो तसेच तळायचे। आणि मी तुम्हाला एक सांगायला विसरले व्हिडिओमध्ये, की आम्ही पालक, कोथिंबीर, मिरच्या आणि आलं हे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मिक्सरमधनं काढायच्या आधी। ते 2-3 वेळा धुवून घ्या, आणि आता ह्याचे आपण गोळे करूया। हे बघा, हे असे पुऱ्यांसाठी असे गोळे करून घेतलेले आहेत आपण। आता ती पुरी आपण लाटायची, आपण नेहमी पुरी लाटतो तशीच लाटायची पुरी। ही बघा, अशी जाड पुरी लाटायची, आणि तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही ओवा घातलात तरी चालेल, मी घातलेला नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। आता तेल तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी मी एक छोटासा असा गोळा ह्याच्यात सोडणार आहे तेलामध्ये। हा पा, गोळा असा वरती आला म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे, मग आता पुरी सोडायला हरकत नाही। ही बघा, ही पुरी आपण आता सोडलेली आहे। बघा, जर पुरी फुगली नाही तर अशी कडेने दाबायची, म्हणजे पुरी खूप छान फुगते। बघा, हे बघा, ही पुरी सोडलेली आहे, आणि ती फुगण्यासाठी अशी आपण कडेकडेने दाबली। बघा किती छान टम्म फुगलेली आहे। ही बघा, ही आपली पालक पुरी रेडी। पालक पुरी आणि सॉस, पालक पुरीशी सॉस छान लागतं, चटणीच्या ऐवजी पालक पुरी आणि सॉस असं खाल्लं तर छान वाटतं।